एनडीए सरकारचा आज शपथविधी पार पडणार आहे, त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कुणाकुणात समावेश होणार याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलंय. लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण मुद्द्याचा बसलेला फटका पाहता मंत्रिमंडळात मराठा कार्डला प्राधान्य दिलं जाण्याची चिन्ह आहेत. त्यामध्ये सातारचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले, अशोक चव्हाण, नारायण राणे यांच्यासह प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने यांची नावे आघाडीवर दिसत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात नेमकं कोणाला स्थान मिळणार याची उत्सुकता वाढली. आणखी कोण असतील मंत्रिमंडळातील चेहरे आणि त्यांच्या निवडीमागे काय असू शकतात कारणे याचा घेतलेला हा आढावा. मागच्या लोकसभेत नितीन गडकरी, पियुष गोयल, भारती पवार, कपिल पाटील, रावसाहेब दानवे यांच्यासह 8 जणांचा मंत्रिमंडळात समावेश होता. या मंत्रिमंडळातही महाराष्ट्रातून नितीन गडकरींची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित आहे. त्याचबरोबर पियुष गोयल हेही नव्या मंत्रिमंडळात असतील अशी चर्चा आहे. या दोन नावांशिवाय अन्य नावांबाबत उत्सुकता आहे. या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा भाजपला तापदायक ठरला. जरांगे फॅक्टरमुळे मराठवाड्यात महायुतीचे पानिपत झाले. आजूबाजूच्या मतदारसंघातही त्याची झळ बसली. परिणामी या निवडणुकीत मराठा समाजातून तब्बल 26 नेते खासदार म्हणून निवडून आले. त्यामुळे मराठा समाजातील नाराजी कमी करण्यासाठी भाजपाकडून मराठा समाजातील नेतृत्वास मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते. त्यामध्ये उदयनराजे भोसले, अशोक चव्हाण, विद्यमान मंत्री नारायण राणे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. उदयनराजे हे सातारच्या गादीचे वारस असून या गादीला जनमानसात मोठा मान आहे, तर मराठा समाजातही महत्त्वाचे स्थान आहे. उदयनराजे हे चौथ्यांदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. राज्यसभा खासदार म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. जरांगे यांच्याशीही राजेंचे चांगले संबंध आहे, त्यामुळे त्यांना मंत्रिपद देऊन भाजप राज्यातील वातावरण निवळण्याचा प्रयत्न करेल असं मानलं जातं आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेले अशोक चव्हाण हे मराठा समाजातील बडे नेते, हे सध्या राज्यसभेवर आहेत. मराठवाड्यात त्यांचा प्रभाव आहे. विधानसभेचे गणित लक्षात घेऊन त्यांना मंत्रिपद दिले जाऊ शकते. नारायण राणे आणि जरांगे हा संघर्ष महाराष्ट्राने पाहिला आहे, पण जरांगे यांचं कार्ड कोकणात चालू शकलेलं नाही. त्यामागे तेथील सामाजिक पार्श्वभूमी कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. त्यात राणेंच्या माध्यमातून कोकणात भाजपाचा चंचू प्रवेश झाला आहे. हे बघता कोकणात विस्तारण्यासाठी राणेंना मंत्रिपद दिलं जाईल असं दिसतंय. महिलांमधून रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. उत्तर महाराष्ट्रातून निवडणूक लढवलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळातील भारती पवार आणि सुभाष भामरे या दोघांचाही पराभव झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील 8 जागांपैकी केवळ 2 जागी भाजपाला विजय मिळवता आलाय. यात रावेरमधून तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी निवडून आलेल्या रक्षा खडसे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर शिंदे सेनेच्या शिवसेनेकडून श्रीरंग बारणे यांच्यासह श्रीकांत शिंदे, बुलढाण्याचे प्रतापराव जाधव हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. श्रीकांत यांना मंत्रिपदाची संधी दिल्यास घराणेशाहीचा आरोप होऊ शकतो हे लक्षात घेऊन त्यांच्याकडे गटनेतेपद देण्यात आले. हे बघता जाधव यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता कमी दिसते, पण सेनेतूनच त्यांना मंत्री करण्याची झालेली मागणी लक्षात घेता काय होते हे बघावं लागेल. मंत्रिपदासाठी दावेदार असलेल्या मुंबईच्या राहुल शेवाळे यांचाही पराभव झालाय. त्यामुळे शिवसेनेकडून मंत्रिपदासाठी बारणे हे प्रबळ दावेदार राहू शकतात. शिवसेनेची पुणे जिल्ह्यात मर्यादित ताकद आहे. जनतेतून निवडून आलेले बारणे हे जिल्ह्यातील एकमेव लोकप्रतिनिधी आहेत. शिवाय त्यांचा मावळ लोकसभा मतदारसंघ कोकणातही विभागलाय. बारणे हेही मराठा समाजाचेच आहेत. त्यांनी आपल्या 3 निवडणुकात लक्ष्मण जगताप, पार्थ पवार अशा उमेदवारांना धूळ चारली. हे पाहता त्यांचे नावही आघाडीवर आहे. प्रतापराव जाधव हेही तगडे नेते आहेत. मराठा समाजाला चुचकारण्यासाठी त्यांनाही पसंती दिली जाऊ शकते. हातकणंगलेतून निवडून आलेले धैर्यशील माने यांचे घराणेही प्रभावशाली मानले जाते, त्यांनाही संधी असेल. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरी निराशा आली. त्यांचा केवळ 1 खासदार निवडून आला, पण केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांच्या वाट्यालाही मंत्रिपद येण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांची वर्णी लागू शकते. सुनील तटकरेंना मंत्री करावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे, पण पटेल हे याआधीही केंद्रात मंत्री राहिले आहेत.
शिवाय दिल्लीत त्यांची चांगली उठबस आहे, त्यामुळे त्यांनाही प्राधान्य मिळू शकते अशी ही चर्चा आहे. आता तुम्हाला काय वाटतं हे पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.